जय गणेश मंडळी मी बबनराव पाटील मार्गदर्शक व पुरातत्व अभ्यासक वास्तुरस्य या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो मंडळी आपला आजचा विषय मृत व्यक्तीचे डोके उत्तरेला का ठेवावे त्या संदर्भातचा आपला आजचा व्हिडिओ आहे चला पाहूया मंडळी प्राण जाताना बाह्यरंध्रातून जावा हे शुभ व योगाच्या मृत्यूचे लक्षण मानले आहे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव ही चुंबकाची दोन टोके आपण उत्तर गोलार्धात राहतो तेव्हा उत्तर ध्रुव आपल्याला अधिक जवळ शरीरातील शक्ती ऊर्जा प्राण हे उत्तरेकडे खेचले जातात म्हणून मृथाचे शरीर उत्तरेकडे शीर डोके करून ठेवावे दक्षिणेकडे पाय करून ठेवावेत मेल्यावरही थोडा वेळ शरीरात जीव कार्य करत असतो तो बाह्यरंध्रातून जावा हा येतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दक्षिण दिशा ही यमाची दिशा दिशा आहे म्हणून उत्तरेला डोके ठेवतात त्यामुळे आता तुम्हाला कळलं असेल की एखादी आपण जी काही बॉडी आहे घरामध्ये किंवा अंगणामध्ये त्याची दिशा म्हणजे त्याचं डोकं हे उत्तरेला आणि पाय दक्षिणेला अशा प्रकारे आपण ठेवावी वेगळा विषय मांडला पण नक्कीच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच आमचे माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वास्तुशास्त्र आणि अध्यात्माचे व्हिडिओ पाहायचे असेल तर न चुकता तुम्ही आमचा वास्तुरस्य यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा तुर्तदाज इथे सांगतो धन्यवाद जय गणेश